भदाणे आपल्या सोबत होत्या, त्यांचे देखील आभार, त्यांनी देखील माहिती दिली त्याबद्दल. या जन आशीर्वाद यात्रेच्या अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत, पण तत्पूर्वी आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा पालघर जिल्हा दौरा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आलेला आहे. मात्र पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री वर्षा या त्यांच्या निवासस्थानाहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. 12:30 या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होईल. मात्र सध्याची जी माहिती मिळते त्या माहितीनुसार खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा जो पालघर दौरा होणार होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळं पालघरच्या जिल्हा मुख्यालयाच्या इमारतीचं जे उद्घाटन आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री करणार आहेत. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. उदय, खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा रद्द झाल्याचं समजतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? मुख्यमंत्री साधारणतः 11:00 हेलिकॉप्टरने मुंबईहून पालघर येथे जाणार होते, मात्र उत्तर कोकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे उड्डाणासाठी हेलिकॉप्टर जे आहे ते तितके सक्षम नाहीत, व्हिजिबिलिटी नसल्याचं रिपोर्ट जो आहे एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आता पालघर दौरा जो आहे जो तिकडे जाणार होते तो रद्द करण्यात आलेला आहे. मात्र पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे उद्घाटन जे आहे ते मात्र होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा निवासस्थानाहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 12:30 या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचं नवीन मुख्यालय जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे, त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होतं. त्यासाठी आज मुख्यमंत्री पालघर येथे हेलिकॉप्टरने जाणार होते, मात्र भारतीय हवामान विभागाने उत्तर कोकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी किंवा ढगाळ वातावरण असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. एक सॅटेलाइट फोटो जे आहेत ते देखील त्यांच्याकडनं प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. त्यामुळे धोकादायक वातावरण आहे, हवामान धोकादायक आहे, त्यामुळे हेलिकॉप्टरने जाण्यास तिथे पोषक वातावरण असल्याचा निर्वाळा देण्यात आल्यामुळे हा दौरा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. मात्र पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचं नवीन मुख्यालयाचं उद्घाटन हे ऑनलाईनद्वारे होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. बिलकुल उदय, हा जो जिल्हाधिकारी मुख्यालयाचा जो लोकार्पण कार्यक्रम आहे नेमका किती वाजता पार पडणार होता आणि आता ज्या वेळेला हा दौरा रद्द झालाय त्यावेळेला आता हा कार्यक्रम नेमका केव्हा पार पडेल? कार्यक्रम जो आहे तो नियोजित वेळेनुसारच पार पाडणार आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 12:30 हा उद्घाटन सोहळा होणार होता. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः उपस्थित राहणार होते पालघरमध्ये. मात्र खराब हवामानामुळे हा हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नसल्याचा रिपोर्ट आल्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे आणि हा दौरा आता ऑनलाईनद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा निवासस्थान ऑनलाईनद्वारे हा सोहळा जो आहे तो उपस्थित राहणार आहेत आणि नवीन मुख्यालयाचं पालघरच्या उद्घाटन देखील करणार आहे. बिलकुल उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल.